उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंद्रभवनास भेट देऊन नूतनीकरणाच्या कामासह सुशोभीकरणाची प्रशंसा केली. सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव ऐतिहासिक वास्तू असलेली इमारत आहे. या ऐतिहासिक वास्तूचं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतंच नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन इथं झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली आणि त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, उपायुक्त मच्छिंद्र गोलप, उपायुक्त आशिष लोकरे, माजी गटनेते किसन जाधव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारी काकुलवार, उप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन इमारतीचं सूक्ष्म निरीक्षण केलं. ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरणात करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली, प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या इमारतीचं नूतनीकरण महापालिकेनं अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महापालिकेचं कौतुक केलं. तसंच पाहणी करत असताना त्यांना आढळलेल्या त्रुटींबद्दल महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना दिल्या.